नमस्कार एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत कॅमेरावर आहेत केतन वैद्य मुख्यमंत्र्यांनी आजचं मरण उद्यावर ढकललंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री त्यांच्या शैलीप्रमाणे फेसबुक लाईव्हद्वारे राज्याला संबोधित केले यावेळी महाराष्ट्रातील वाढत्या कोविड एकोणीस केसेस लक्षात घेता ते लॉकडाऊनच्या घोषणा करतील अशी शक्यता अनेकांना वाटत होती परंतु या भाषणातून त्यांनी केवळ आजचं मरण उद्यावर ढकलल्याचं पाहायला मिळालं एक दोन दिवसात तज्ज्ञांशी बोलून काय तो निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात सांगितले यावेळी त्यांनी तज्ज्ञांकडून आणि लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्या विरोधकांकडून उपायही मागितले आणि बेडची संख्या वाढली असल्याची त्यांनी दावाही केलाय त्याचबरोबर फर्निचर जरी बनवलं तरी डॉक्टर कुठून आणायचे नर्सेस कुठून आणायच्या आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे असा सवालही त्यांनी केलाय मात्र राज्यात जर लॉकडाऊन केला तर काय उपाययोजना व तसेच जनतेसाठी काय देणार याविषयी मुख्यमंत्री एकही शब्द बोललेले नाहीत सगळं बोलत असताना मात्र देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना का नाही व महाराष्ट्रातच का वाढतोय या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणं टाळले देशातील दहा सर्वाधिक कोरोना केसेस असलेल्या जिल्ह्यात आठ जिल्हे महाराष्ट्रातच का यावरही ते बोलले नाहीत त्यावेळी अमेरिका ब्राझील पोर्तुगाल डेन्मार्क जगभरातील अनेक देशांचे दाखले द्यायला मुख्यमंत्री विसरलेले नाहीत उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत हेच किंबहुना काल ते संवाद साध साधताना विसरले होते की काय असं माध्यमावर सर्वसामान्य जोक करत फिरत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाषणात राजकारण करत नसल्याचे म्हटले आहे तरी त्यांनी विरोधा विरोधकांवर टीका केली होळीनंतर महाराष्ट्रात शिमगा सुरू झाला असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला यासोबतच ते जे म्हणत आहेत की लॉकडाऊन लावला तर रस्त्यावर उतरेन त्यांनी सरकार विरोधात नाही तर कोरोना विरोधात रस्त्यावर उतरा कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करा असे मुख्यमंत्री यांनी काल आपल्या संवाद साधताना म्हटले पण राजकीय गर्दी जमावणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांवर आणि मित्र पक्षांवर मात्र त्यांनी सोयीस्कर मौन पाळले लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे आपण लसीकरण अधिक वाढवू तेवढी आपली क्षमता आहे पण केंद्राने आपल्याला अधिक लस पुरवली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले पण याआधी केंद्राकडून पाठवलेल्या लसींचा साठा गोदामात पडून नसतो आणि महाराष्ट्रात विरोधकांच्या आरोपाबद्दलही मुख्यमंत्र्यांनी काहीच उत्तर दिले नाही त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नक्कीच चाललंय तरी काय आजचं मरण उद्यावर ढकलण्यापेक्षा त्यांनी जनतेच्या जगण्याची सोय करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे मात्र ते उद्धव ठाकरे यांनी कालच्या ज्या याच्यामध्ये कोरोनाविषयी आणि पुढचा लॉकडाऊन आहे यावर काहीही संवाद त्यांनी साधलेला नाही मुख्यमंत्र्यांनी आजचं मरण उद्यावर ढकललेलं आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आमच्या संकेतस्थळाला भेट द्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी आम्हाला जोडून राहा धन्यवाद